कौतुकाने ती गुढी हातात घेते बघायला, तर काढून घेतात माझ्या हातातनं. मग माझ्याकडे दुसरी गुढी उभारण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. आज 4 वर्ष संजना करत असताना संजना नेगेटिव्हवरनं पॉझिटिव्हवरनं परत आता हा एक वेगळा प्रवासीच आहे. सो माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे, नवीन संजना नवीन पद्धतीने ऑडियन्स समोर आणणं. 12-14 तास जेव्हा काम करायचं असतं तेव्हा तुम्हाला तुमची एनर्जी योग्य पद्धतीने चॅनलाइज करता आली पाहिजे. आय लव्ह संजना आणि माझं जितकं प्रेम आहे संजनावर त्यामुळे मला असं वाटतं की ऑडियन्सचं तितकं प्रेम आहे संजनावर. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. देशमुखांच्या घरात म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आहे आणि यशचं लग्न आहे आणि संजना खूप सुंदर दिसते आज. कशी आहेस? मस्त मस्त, तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. खूप सुंदर लुक आहे, नवीन लुक समोर आलाय आणि असं नवनवीन लुक जेव्हा रेडी होतो आपल्यासाठी तेव्हा कसं वाटतं? हे बघ, माझं ठरलं होतं आई कुठे काय करते च्या सिरियलला मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा कोणाचंही लग्न असलं तरी नटणार मीच हे ठरलं होतं माझं. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाचंही लग्न असलं तरी संजना अशी वेगळ्या रूपात दिसते आणि वेगळ्या पद्धतीने असते. मला छान वाटतं नटायला. मुळात मला म्हणजे रुपाली म्हणून जरी विचारलंस तरी मला नटायला खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा इथे मला चान्स मिळतो तेव्हा मी ते सगळं अजून जास्त हौस पूर्ण करून घेते. बरं, आत्ता मेहंदी सोहळ्यात जी काही आग लावली आहे मी तशी लग्नात लागणार आहे का? चुकून झालंय ते, पण ते लग्नात तशी काही आग आम्हाला लावलेली दिसणार आहे का? मी नाही ग, मी का किती पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे माझं. काही काही बोलतेस तू, अजिबातच नाही आग वगैरे. बापरे, नाही असं काही नाही. लग्न पण खूप छान निर्विघ्नपणे पार पडणार आहे, बघूच आपण काय होतंय. छान आग वगैरे नाही, हा ते होम वगैरे लागणार आहे, ते 7 फेरे वगैरे होते. असं बाकी काही नाही करत आहे. जेव्हा अरुंधतीच्या हाताने मेहंदी काढून घेत होतीस तेव्हा काय म्हणजे तेव्हाची रे हे काय होती? संजना कशी होती तेव्हाची? म्हणजे किती अजून त्रास देणार आहेस कोणाला? मी माझ्यासमोर ऍक्टिंग चालू आहे की काय मला कळत नाहीये आणि मी कोणाशी बोलते हे पण आता मला कळत नाही. करेक्ट प्रश्न आहे. तू हा प्रश्न खरंच सगळ्यांना विचार की किती अजून त्रास देणार आहे संजनाला, असा सगळ्यांना विचारा पाहिजे. अनिरुद्धला सुद्धा हा प्रश्न तू विचारायला हवा, किती त्रास देणार आहेस तू संजनाला. मला कसं विचारतेस तू? म्हणजे हे त्रास देतात म्हणून मी त्रास देते त्यांना? नाही, तर मी रिॲक्ट करते. आता बघ किती छान गुढीपाडव्याचा जर तू एपिसोड बघितला असशील तर मी कौतुकाने ती गुढी हातात घेते बघायला, तर काढून घेतात माझ्या हातातनं. मग माझ्याकडे दुसरी गुढी उभारण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. तसंच येते. म्हणजे तर काही चांगलं जरी केलं तरी त्यांना प्रॉब्लेम आहे, नाही केलं तर आहेच आहे, पण काय म्हणजे करायचं काय? मी हा प्रश्न मला पडलेला आहे. त्यामुळे मी हे मला उगाच पोक करतात आणि पोक केल्यानंतर संजना आहे ती संजना काही ऐकून घेणार आहे का? ती देणार परत. असं येते म्हणजे ऐकून प्रेमाने वगैरे वागून झालं आहे माझं, पण आता काय ते सतत प्रत्येक गोष्टीत म्हणजे असं करायचं नाही, मग हेच कर, मग तेच कर, मग तिच्याकडनं चीक, मग तिचं बघ काय. म्हणजे एकदा तर मी कांचनाईंना म्हणलेलं सुद्धा आहे आईनं की इतकी जर गुणी होती ती, इतकी जर सर्व गुण संपन्न होती तर मग तुम्ही जाऊच कसं तिला घरातनं, किंवा तुमचा मुलगा मग माझ्या प्रेमात का पडला, किंवा माझ्याशी लग्न का केलं. हे सगळं झालं आहे माझं बोलून, पण काय आता त्यांना तुझं माझं जमीना तुझ्या वाजून कर्मेना असं अशी परिस्थिती आहे. बाकी गुणी संजनाला देशमुख कुटुंबीय त्रास देतात, खरंच मला वाईट वाटतं आता. बरं, हे सगळं तर झालंच. आत्ता जे काही सीन्स चालू आहेत किंवा गमतीशीर सीन चालू आहेत, ऑफस्क्रीन धमाल किती चालू आहे? ऑफस्क्रीन खरं सांगू का? ऑफस्क्रीन तू बघतेस, कारण मग अशी तू आलीस तेव्हा बघितलं सु रिडिंग चालू होतं. सो ऑफस्क्रीननं खरंच तेवढी धमाल मस्ती करायला मिळत नाही, कारण आम्ही कंटिन्युअसली शूटिंग करतो आहे. म्हणजे मग कंटिन्युअसली काही ना काही इव्हेंट सुरू आहेत, तर त्यातनं जरा थोडा उसंत मिळाला ना की सगळे असे तुला रूममध्ये दिसतील, कारण इतका उकाडा आहे, इतकं गरम होतं आहे त्यात, त्या गर्मीत शूटिंग करणं, एवढं सगळं तामझाम, प्लस या एवढं सगळं लायटिंग, त्याच्यामुळे सगळे ना असे दिसतात तुला बाहेर असे कुठे आतमध्ये गेलेले. पण जेव्हा एकत्र असतो तेव्हा ऑफकोर्स ऑल कॉम्बिनेशनमध्ये धमाल मस्ती होते, मज्जा येते, पण तेवढं नाही, कारण काम खूप सिरियसली केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामागचे जे छोटे छोटे अनसेड अनरिटन वर्ड्स असतात मला ते शोधायला मज्जा येते, बिटवीन दी लाईन शोधायला मज्जा येते. त्यामुळे माझं वैयक्तिक विचारलंस तर माझं त्याच्यावरती खूप जास्त अभ्यास चालू असतो, काम चालू असतं, कारण आज 4 वर्ष संजना करत असताना संजना नेगेटिव्हवरनं पॉझिटिव्हवरनं परत आता हा एक वेगळा प्रवासीच आहे. सो माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे, नवीन संजना नवीन पद्धतीने ऑडियन्स समोर आणणं. मला ते कुठेही मोनोटोनस किंवा कुठेही एक सुरी, कुठेही
इरिटेटिंग कंटाळवाणं मला स्वतःला आवडणार नाही झालेलं त्या कॅरेक्टर, त्यामुळे माझं सतत माझ्या डोक्यात वेगवेगळे की अच्छा ओके असा चाललाय का हा सीन, ओके तर असं कराय, सो हे सतत माझ्या डोक्यात चालू असतं. बाकी टाईमपास करायच्या वेळेला करतो, पण मी खूप ऑफ नाही, अभ्यासपेक्षा मी तितकी पण नाही की नाही आता मी बाकी काही करणार नाही, पण थोडी ऑफ स्क्रीन मस्ती वगैरे जरा मी त्या झोनमधली नाही आहे, म्हणजे मला माझं जरा एक वेगळं असं आवडतं, थोडी एनर्जी सेव्ह करणं आवडतं. आपल्याला 12-14 तास जेव्हा काम करायचं असतं तेव्हा तुम्हाला तुमची एनर्जी योग्य पद्धतीने चॅनलाइज करता आली पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करता तेव्हा 5:30-6 नंतर तुमची एनर्जी ड्रेन होण्याची शक्यता खूप जास्त असते, आणि ती मला झालेली मला चालत नाही. मला तू 12 जरी रात्री क्लोजसाठी उभं केलंस तरी माझ्या चेहऱ्यावर तोच फ्रेशनेस असला पाहिजे, मग त्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कराव्या लागल्या तर आय एम हॅपी टू डू दॅट. कलाकार होणं तितकंच सोपं आणि लोकांना दिसतं तसं नसतं, त्यामागे खरंच खूप मेहनत असते. बरं, देशमुखांच्या घरात अनेक माणसं राहायला याआधी येऊन गेलेली आहेत आणि खूप गोतावळा आहे माणसांचा, आणि आत्ता नवीन माणूस ॲड होत आहे, काय सांगशील त्याबद्दल? गौरी आणि यशचं लग्न झालं नसल्यामुळे ती जागा, गौरीची जागा आरोहीने घेतली आहे. इनिशियली ऑफकोर्स संजनाला त्याबद्दलचा राग होता आहे अजूनही, फुल हार्टेडली ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, पण अगेन शी संजना, ती खूप अनप्रेडिक्टेबल आहे. ती आत्ता म्हणेल की मला नाही पटत आहे किंवा काय, नंतर ती ओपन आर्म्सने तिला वेलकमही करेल. हे कॅरेक्टर, ह्या कॅरेक्टरची गंमतच मला ती वाटते, कायम मी हे म्हणत आलेले प्रत्येक इंटरव्ह्यूला की आय लव्ह संजना, आणि माझं जितकं प्रेम आहे संजनावर त्यामुळे मला असं वाटतं की ऑडियन्सचं तितकं प्रेम आहे संजनावर. आणि ती इतकी अनप्रेडिक्टेबल आहे, ती कधी काय करेल काय सांगता येत नाही, आणि म्हणजे आत्ताही अशी वागते आणि इमिडिएटली दुसऱ्या मिनिटाला ती कम्प्लिटली वेगळी असते आणि तिचं म्हणणं पटतं, त्यामुळे मला ते प्ले करायला मजा येते. आणि आरोही आता आलेली आहे घरात, आता बघू म्हणजे काय कसं संजना आता तिला कशा पद्धतीने हँडल करते. बरं, लग्न जेव्हा लागलं तेव्हा एक वेगळं इक्वेशन आरोही संजना आणि यशमधलं आत्ता आपल्याला बघायला मिळेल एपिसोड्समध्ये, सो त्या अर्थाने त्या इक्वेशन नंतर संजना तिच्याशी कसं वागेल किंवा ती संजनाशी कसं वागेल तेही बघायला मज्जा येणार आहे. संजना तिला तिच्या टीममध्ये घेते की संजना तिच्या टीममध्ये जाते ते गंमत असणार आहे बघायला. सो लेट सी, कारण अरुंधतीसुद्धा आहे इथेच, आरोही आलीच आहे, मी आहे, किचन एकच आहे आमचं, सो बघूया. सगळे इथेच आहेत. बरं, संजनाला सध्या कोण आवडतं? संजनाला सध्या कोण आवडतं? संजना सोडून अनिरुद्ध. अनिरुद्धही सोडून कोण आवडतं? घरातले कोण आवडतं? एक घरातला माणूस की हा माणूस ओके माझ्यासाठी? नाही गं, घरातला एकही माणूस नाही आवडत संजनाला. अनिरुद्ध सोडल्यास संजना या घरात फक्त अनिरुद्धसाठी राहतीये, आणि ती उघड उघड बोलून मोकळी झालेली आहे, मला तुझ्या कुठल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही, काय नाही, माझं अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे, म्हणून मी या देशमुख कुटुंबात राहतीये, या समृद्धी घरात राहती किंवा ह्या कुटुंबाबरोबर राहतीये. बाकी तू काय कसे वागतात ते माझ्याशी, कसं आवडतील मला, मला कसे आवडतील, म्हणजे मला आप्पा कधी कधी वाटायचे की हां चला बाबा, पण आप्पाही म्हणजे शिफ्ट होतात, आप्पाही असे पटकन पलटी मारतात, त्यामुळे त्यांचंही काही खरं नाही, म्हणजे एकमेव जर माझं इथे राहण्याचं कारण एकमेव अनिरुद्ध आहे. म्हणजे संजनाला सोडल्यानंतर जर कोण आवडत असेल तर अनिरुद्ध, आणि अनिरुद्ध सोडल्यास जर तुला काय आवडतं असं विचारलंस तर हे घर आवडतं, त्यामुळे मी अजूनही इथे आहे. म्हणजे बरं, आता लग्न सोहळा आहे तर अनिरुद्धसाठी एखादं गाणं किंवा उखाणा जमल्यास उखाणा पण काही. माझं लग्नच झालं नाही ना, पहिला सण येतो मकर संक्रांती, मग होळी येते, सणांची लागली चाहूल, आता काय येईल, आता होळी गेली, आता गणपती येईल, अक्षय तृतीया, गणपती, असे सगळ्या सणांची चाहूल लागली, एका पाठोपाठ एक सणांची लागली चाहूल. अनिरुद्धने पुन्हा नव्याने संसारात पडावं, संसार करावा म्हणूनचा हा एक उकाणा आहे की सणांची लागली चाहूल, अनिरुद्धच्या संसारात टाकते परत मी पहिलं पाऊल. अरे वा, पुन्हा पुन्हा असंच पाऊल टाकत राहा. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.